नंतर पाहूया देशातल्या घडामोडी झटपट. उन्नावच्या किल्ल्यातल्या या सोन्याच्या कथित खजिन्यामुळे जेवढी खळबळ माजली आहे तेवढीच अनेकांना या सोन्याची हावही सुटली आहे. अजून खजिना बाहेर आलाही नाही किंवा खजिना अस्तित्वात आहे याबाबत ठोस पुरावाही मिळालेला नाही तोवर अनेक जण या खजिन्यावर दावा सांगायला पुढे आले. दरम्यान या सोन्यावर आता विविध घटक आपला दावा सांगत आहेत. ज्या राजानं हे सोनं लपवलं त्यांचे वारस असल्याचा दावा करत अनेक जण पुढे आले. त्यातच आता युपी सरकारनंही या सोन्यावर दावा सांगितलाय. दरम्यान हे सोनं नानासाहेब पेशवे यांनी पुरल्याचा दावाही करण्यात येतोय. त्यामुळे साधूच्या स्वप्नातलं सोनं नक्की कुणाचं हा प्रश्न आता आहे. साधूच्या दाव्यावर संधी साधूंचे प्रतिदावेही सुरू झाले. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये सोन्यासाठी खोदकाम सुरू असताना दुसरीकडे हे गाव पिकनिक स्पॉट बनलंय. गावामध्ये रसगुल्ले आणि जिलेबीची दुकानं थाटण्यात आली आहेत. इथं जमलेल्यांना भरपेट जेवणही मिळत आहे. तसंच चहाबरोबर ब्रेड पकोडा आणि समोसेही मिळत आहेत. उन्नावच्या गोल्ड रशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. स्विस बँकांमध्ये ठेवलेला काळा पैसा सरकारनं परत आणला तर खजिना शोधायची गरज पडणार नाही असं ते म्हणाले. एका साधूला स्वप्न काय पडलं आणि सरकार सोनं शोधायला निघालं. या प्रकारामुळे सगळं जग आपली खिल्ली उडवतोय अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. मात्र मोदी गृहपाठ न करताच बोलत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी दिलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.